आष्टा येथील मटन मार्केट चौक आझाद मोहल्ला परिसरात पिता पुत्रास कोरोनाची लागण झाली आहे। यामुळे आष्टा शहरात एकच खळबळ उडाली असून शहरवासियांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी संबंधित व्यक्तीच्या घराच्या शेजारी परिसर कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे। लागण झालेले एक जण माजी नगरसेवक आहेत तर एक जण शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत। मंगळवारी रात्री उशिरा दोन्ही रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे बुधवारी सकाळी पालिकेच्या वतीने परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली। संबंधित परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला। या ठिकाणी प्रांताधिकारी नागेश पाटील, राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा शिंदे, गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे, तहसीलदार सुनील शेरखाने, आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानदास निंबोरे, जिल्हा नियोजन समिती झुंजारराव पाटील, विशाल भाऊ शिंदे, पोलीस निरीक्षक संजय संधी, आरोग्य अधिकारी आर्यन कांबळे, नगरसेवक विजय मोरे, बाबा सुशीत, रियाज अत्तार, मयूर धनवडे, शकील मुजावर, नातू मुजावर, दत्तराज हिपरकर, रियाज नायकवडी यांनी भेट देऊन परिसर तात्काळ कंटेनमेंट झोन केला। यामुळे आष्टा शहरातील रुग्णांची संख्या 7 झाली आहे। शहरात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे। यातील 4 रुग्ण बरे झाले आहेत तर 3 जण कोरोना ऍक्टिव्ह आहेत। त्यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे। कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आष्टा पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे।